आपण इतके त्या मोबाईल बिबाईलमध्ये अडकून गेलो की आपल्याला इकडं तिकडं मागे डोकवायलाच वेळ नाही. जिजाऊंनी शिवाजी राजांच्या हातात समशेर दिली. मी आता म्हणत नाही तुम्ही तुमच्या पोरांना लगेच समशेर हातात द्या. जिजाऊ शिवाजी राजांच्या शिक्षणासाठी त्यांनी समजावं, त्यांनी शास्त्र समजून घ्यावं याच्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही आपल्या लेकराच्या हातात पेन द्या, त्याच्या हातात पुस्तक द्या, त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहा. आम्ही फक्त पोरांच्या मार्कांच्या पाठीमागं लागलो. पुराचं व्यक्तिमत्व सुधरावं यापेक्षा त्याला मार्क किती पडले यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. मुलांना द्यायला वेळ नाही. आजी मला सांगा, पोरगं जेव्हा रडायचं तेव्हा तुम्ही रडायला लागल्यावर काय करायचं? त्या पोराला जवळ घ्यायचं. आणि पोराला जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होत. आईनं जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं का माहिती? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. ते त्या लेकराच्या इतके परिचित आहेत, जवळ घेतल्याबरोबर त्याला कळतं माझी आई आहे, आणि ते रडणं थांबवत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते? पर्समधनं मोबाईल काढते, पोराच्या हातात देते, आणि पोरगं असलं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आत्तापर्यंत मी हे दोनच प्रसंग सांगायचो. पहिला, आईनं जवळ घेतल्यावर पोरगं रडणं थांबवतं. दुसरा, आईनं मोबाईल दिल्यावर पोरगं रडणं थांबवतं. परवा मी ट्रेननं प्रवास करत होतो, मी तिसरा प्रसंग बघितला. पोरगं रडून रडून दमून गेलं, पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नव्हती. आम्ही कुठे घेऊन चाललं? वय वर्ष 0 ते 11 वयोगटातली हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे, इतका त्यांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाईम वाढला आहे. तासन तास पोरं मोबाईलमध्ये. मी म्हणत नाही तुम्ही मोबाईल देऊ नकात, मोबाईल खूप चांगलं साधन आहे, विदिन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता, पण किती, कुठे, कधी? मैदान ओस पडली हो. आम्ही मैदानावरती जर खेळायला गेलो, आई काठी घेऊन मागे यायची, बाद झालं खेळायचं, चला अभ्यास करा. आता आईला काठी घेऊन मागं लागावं लागतंय, ते मोबाईल ठेव, चल जरा खेळ, दोन उड्या मार. दोन दोन तीन तीन वर्षाच्या, चार चार वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल दिले, आणि बाप असं कौतुकानं सांगतोय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतोय मोबाईल. किती अतिरेकी वापर हो त्या मोबाईलचा, काही तर तारतम्य. आमचे वडील सांगायचे सकाळी उठलं, आजोबा सांगायचे सकाळी उठलं का देवासमोर हात जोडा, देवाला म्हणा आजचा दिवस चांगला जाऊ दे. रात्री झोपताना आजोबा सांगायचे देवासमोर हात जोडा, म्हणा आजचा दिवस तुझ्या कृपेनं चांगला गेला. कृतज्ञता बाळगा समाजाविषयी, निसर्गाविषयी, भगवंताविषयी. आता काय हो, आमची सकाळी मोबाईलने होते, आणि रात्री तर जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलमध्ये असतो. पोरं तर रात्री झोपताना असा डीपी झूम करून बघतात, कोण बाहेर येतं का त्यातनं? किती वापरावा त्याला मर्यादा आहेत. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान स्वीकारा. तुमची मुलं टेक्नोसेवी असली पाहिजेत, त्यांना जगाची भाषा समजली पाहिजे. पण त्याचबरोबरीनं आपण आपल्या मुलांवरती नेमकं काय बिंबवतोय याचा विचार आई म्हणून बाप म्हणून आपण सगळ्यांनी करण्याची हीच ती वेळ आहे.